नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी जी के मराठी या तुमच्या आमच्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये सुद्धा आपण पुढच्या पाच मिनिटांमध्ये जनरल नॉलेजचे दहा महत्वपूर्ण प्रश्न जाणून घेणार आहोत चला तर मग कोणत्याही प्रकारचा न लावता व्हिडिओला सुरुवात करूया तर विद्यार्थी मित्रांनो आजचा पहिला प्रश्न आहे पावनखिंडीच्या युद्धात मुख्य योद्धे कोण होते या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन बाजीप्रभू देशपांडे मित्रांनो जी पावनखिंडेचं युद्ध झालं होतं त्या युद्धामध्ये मुख्य मुख्य जे योद्धे होते ते बाजीप्रभू देशपांडे हे होते दुसरा प्रश्न आहे भारतात पहिले आधार कार्ड कोणाचे बनले होते या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक रंजना सोनावणे मित्रांनो भारतामध्ये पहिले आधार कार्ड हे रंजना सोनावणे यांचे बनले होते तिसरा प्रश्न आहे भारतातील सर्वात श्रीमंत राज्य कोणते आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन महाराष्ट्र मित्रांनो आपले महाराष्ट्र राज्य हे भारतातील सर्वात श्रीमंत राज्य म्हणून ओळखले जाते चौथा प्रश्न आहे भारतातील पहिली रेल्वे कोणत्या शहरात सुरू झाली होती या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक मुंबई मित्रांनो भारतातील पहिली रेल्वे ही मुंबई ते ठाणे या दोन शहरांच्या मध्ये सुरू झाली होती पाचवा प्रश्न आहे पर्यटनाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध शहर कोणते आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन पुणे मित्रांनो पुणे या शहराला पर्यटनाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध शहर म्हटल्या जाते पण मित्रांनो महाराष्ट्रातील जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये पर्यटनासाठी खूप सुंदर सुंदर ठिकाणी आहेत पण तरीही पुणे या शहराला पर्यटनाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध शहर असे म्हटले जाते सहावा प्रश्न आहे मराठी चित्रपटातील सर्वात प्रसिद्ध चित्रपट कोणता आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहितच असेल या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन सैराट मित्रांनो सैराट या चित्रपटाला मराठी चित्रपटातील सर्वात प्रसिद्ध चित्रपट म्हणून ओळखल्या जाते सातवा प्रश्न आहे बुद्धिबळाची सुरुवात कोणत्या देशात झाली होती या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार भारत मित्रांनो आपल्या भारत देशामध्येच बुद्धिबळाची सुरुवात झाली होती आठवा प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वात छोटा किल्ला कोणता आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक तुंग मित्रांनो तुंग या किल्ल्याला महाराष्ट्रातील सर्वात छोटा किल्ला म्हणून ओळखल्या जाते नववा प्रश्न आहे भारतातील लोक कोणत्या प्रकारचे कपडे घालतात या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन सुती मित्रांनो भारतातील जे लोक आहेत ते सुती कपडे म्हणजेच कॉटनचे कपडे घालणे पसंद करतात आणि मित्रांनो धावा आणि शेवटचा प्रश्न हा तुमच्यासाठी आहे मित्रांनो तुम्ही आत्तापर्यंत जास्तीत जास्त किती किमतीचे कपडे घेतले आहेत ऑप्शन आहे दोन हजार पाच हजार दहा हजार किंवा या व्यतिरिक्त जर तुमचं काय उत्तर असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते देखील कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुमच्या दहापैकी किती प्रश्नांची उत्तरे बरोबर आली ते सुद्धा आम्हाला कळवा भेटूया पुन्हा एकदा अशा एखाद्या महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम धन्यवाद